हेलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कसे आहात सर्व? मजेतच असाल तर आपण इथे आज एक केकची रेसिपी पाहत आहोत, म्हणजेच तो केकचा नवीन आणि ट्रेंडिंग असा फ्लेवर आहे। मी हा फ्लेवर स्वतःच ट्राय केलेला आहे, ह्याचा मिक्सचर। आधी आपण कुठेही हा पाहिला नसणार आहे। ह्याला आपण फ्युजन फ्लेवर असेही म्हणू शकतो। इथे आता मी केकचे लेअर कटिंग करून घेतले आहे, तीन लेअर्समध्ये केक कट केला आहे। आणि आता जो व्हॅनिला स्पॉन्जचा बेस आहे तो मी व्यवस्थित नॉर्मल वॉटरनी सोक करून घेत आहे। तो व्यवस्थित सोक करून घ्यायचा पूर्णपणे आणि मग त्याच्यावर आपण क्रीम स्प्रेड करून घ्यायची। व्हिपिंग क्रीम कशी बीट करतात त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो नक्कीच आपण पाहून घ्यावा। आता ही क्रीम मी मस्तपैकी स्प्रेड करून घेत आहे एकसारखी। आणि स्प्रेड करून झाली की मी म्हटल्याप्रमाणे जो फ्युजन फ्लेवर करणार आहे त्यातला पहिला फ्लेवर म्हणजे केसर, तर ते सिरप मी क्रीमवर घालून घेणार आहे आणि स्प्रेड करणार आहे। बघा, असं सर्व बाजूनी मस्त स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता फ्युजन फ्लेवरमधला दुसरा फ्लेवर तो आहे कुल्फी फालुदा फ्लेवर, तो आपण ह्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये सब्जा असतो, तो थोडंसं मिक्स करून घ्यायचा आणि मग तो स्प्रेड करायचा। आणि बिलीव मी, हा फ्लेवर इतका छान लागतो, इतका छान लागतो, तर तुम्ही नक्कीच हा फ्लेवर आणि हा फ्युजन ट्राय करून बघा। ही माझी क्रिएटिव्हिटी आहे। आता सेकंड लेअर मी प्लेस करून घेतली आहे आणि साईड वॉल्सना आता मी ते क्रीम व्यवस्थित लावून घेणार आहे। म्हणजेच आपली वरची लेअर ही सिक्युअर होती आणि वर आपण क्रीम जेव्हा स्प्रेड करतो तेव्हा लेअर हलत नाही आणि एकसारखी राहते। आता परत सेम प्रोसिजर करायची आहे। आपण नॉर्मल वॉटरनी सोक करून घ्यायचं आहे। इथे सोक करताना मी दुसऱ्या हाताने, म्हणजे जे बोट आहे त्याने मी सर्व ठिकाणी स्प्रेड झाले का हे पाहते, कारण हा पूर्ण स्पॉन्ज व्यवस्थित सोक झाला पाहिजे। नाहीतर जेव्हा विदाउट सोकिंग तुम्ही हा स्पॉन्ज फ्रीजमध्ये ठेवाल तर ह्या व्हिपिंग क्रीममधलं जे मॉइश्चर असतं ते हा स्पॉन्ज ओढून घेतं आणि आपला स्पॉन्ज फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हा कडक होतो। आणि आपण विचार करतो की आपल्याला का हा आपला केक कडक झाला आहे, तर त्याचं हे रिझन आहे। तर आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची टिप ही अशी सांगितलेली आहे की तुम्ही व्यवस्थित सोक करून घेणं फार महत्त्वाचं आहे केकची। आता सेकंड लेअरलाही मी क्रीम एकसारखं सर्व ठिकाणी मी स्प्रेड करून घेत आहे आणि त्याच्यावरही सेम मी तो फ्युजन फ्लेवर्स ॲड करणार आहे। फ्रेंड्स, तुम्हाला व्हॅनिला स्पॉन्जची रेसिपी, लेअर कटिंग, फिनिशिंग हे सर्व जर बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। सर्व टिप्स आणि ट्रिक्स सांगून मी व्हिडिओज बनवलेले आहेत माझ्या चॅनलवर। तुम्ही ह्याला फ्री केक क्लास असंही म्हणू शकता। ज्यांना बेकिंगची आवड आहे त्यांनी नक्कीच माझे व्हिडिओ बघून घ्या सर्व। आता हे छानसं स्प्रेड करून मी त्याच्यावर आपली फायनल जी लेअर आहे ती प्लेस करत आहे। आता फायनल लेअर प्लेस केल्यानंतर मी क्रीमने साईड वॉल सिक्युअर करून घेणार आहे, कारण आपल्याला जी फायनल फिनिशिंग आपण देतो त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे। आता ह्याला मी क्रीम लावून पूर्ण केकला क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे। जे केकमधनं क्रम्स पडतात ना, ते जर आपण क्रम कोटिंग करून फ्रीजमध्ये सेट व्हायला जर नाही ठेवला केक, तर ते क्रम्स आपल्या क्रीममध्ये दिसून येतात आणि केकची फिनिशिंग चांगली वाटत नाही। सो हे मस्तपैकी हा क्रम कोटिंग करून घ्यायचा आणि हा केक फ्रीजमध्ये 7 ते 8 मिनिट सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। आता मी हा केक
माझ्या दुसऱ्या मोठ्या पॅलेट नाईफनी केक बोर्डवर काढून घेते. कसा काढून घेते बघा, तर केक बोर्ड आहे मी साईडला ठेवला आहे, अलगत पॅलेट नाईफ मी खाली घालून तो मस्तपैकी त्याच्यावर शिफ्ट करून घेतला आहे आणि सेंटरला ठेवून पॅलेट नाईफ काढून घेतला आहे. आता हा मी सेटिंगसाठी ठेवून देते. हा माझा केक सेट होऊन आला आहे आणि ह्याला मी मस्त व्हाईट क्रीमनी फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. आता इथे मी क्रीममध्ये लिक्विड येलो कलर मिक्स करून रोजेस बनवून घेत आहे. सिंपल डिझाईन आहे, काही त्याच्यात खूप वेगळेपणा नाही आहे, पण दिसायला खूप छान दिसते आहे. असे रोजेस करून घेतले. आता मी सायमल्टेनियसली माझ्याकडे पिंक क्रीम आहे, त्या पिंक क्रीमने सेम असेच रोजेस त्या जो मध्ये गॅप आहे त्याच्यामध्ये करून घेत आहे आणि केक खूपच छान दिसत होता. तुम्ही पाहाल एकदम मस्त केक, एकदम मस्त फ्लेवर, तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता हा माझा केक वर डिझाईन करून झाला आहे. मी आता ह्याला बॉर्डर करून घेणार आहे. खाली माझ्याकडे पिंक क्रीम आणि येलो क्रीम जे आहे तेच मी वापरून हे बघा अशी शेल बॉर्डर करून घेणार आहे. निम्मा केक मी पिंक क्रीमने कवर केला आहे आणि निम्मा मी येलो क्रीमने कवर करणार. काहीतरी वेगळी डिझाईन दिसायलाही छान आणि अट्रॅक्टिव्ह, बघा किती मस्त दिसतो ना. आणि आता मध्ये जे मोकळी जागा राहिलेली आहे त्यामध्ये आता मी हार्टचे स्प्रिंकल्स स्प्रिंकल करून घेणार आहे. हे बघा माझ्याकडे हार्टचे स्प्रिंकल्स आहेत, आता मी ते त्याच्यामध्ये स्प्रिंकल केले आहेत आणि रोजेसवर एक एडिबल पर्ल असं मी त्याला लावलं आहे आणि हे माझ्या केकचं फायनल लुक आहे. तर गाईज आणि फ्रेंड्स आणि सख्यांनो मला नक्की सांगा तुम्हाला हा केक आवडला का, आणि जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही मला जर सपोर्ट केला तर मलाही फार उत्साह येईल आणि तुम्हाला मी छान छान असेच केक डिझाईन्स आणि बरीचशी व्हिडिओज घेऊन येईन. धन्यवाद.